जिलेटिन कांड्याचा स्फोट झाला. या स्फोटात 3 जण ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी जिलेटिन कांड्यांचा स्फोट झालेला आहे, अर्थात डोंगर फोडण्यासाठी या जिलेटिन कांड्या साठवण्यात आल्या होत्या. एक्सक्लुसिव दृश्य आपण पाहताय झी 24 तासवर. साताऱ्यातल्या माण मधल्या बोठे गावात हा स्फोट झालाय. 3 ठार तर 4 जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त सापडत आहे. पवनचक्क्याच्या कामी आणण्यात आलेल्या या जिलेटिन कांड्या होत्या. या स्फोटाची भीषणता एवढी होती की फार दूरवरून याची ही आपल्याला दृश्य दिसत आहेत आणि या दृश्यांमधला हा स्फोट स्पष्टपणे दिसतोय. आमचे प्रतिनिधी सम्राट गायकवाड आपल्यासोबत आहेत. सम्राट, काय सांगाल, फार मोठ्या पद्धतीचा हा स्फोट झालाय, 2 जण ठार झालाय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित हा होतोय, या जिलेटिन कांड्या का आणि कशासाठी साठवण्यात आला होता आणि हा सगळा व्यवहार हा नियमबद्ध होता का? आज सकाळी 11 वाजता बोथे तालुका मान या गावात बोथे या गावात स्टोन क्रशर उभारला होता. या स्टोन क्रशरच्या माध्यमातून पवनचक्क्यांसाठी लागणारे जे खडी पुरवण्यात येत होती, याबाबत अधिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतली असता जिलेटिन कांड्या साठवणुकीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि त्याचबरोबर तिथे खानपट्टा चालू करण्यासही कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. आज सकाळी झालेला स्फोट एवढा भीषण होता की आसपासच्या परिसरातील घरांना तडे गेलेले आहेत. बरेचशी घरांची पडझड झालेली आहे. या पडझडीमध्ये आणि या स्फोटामध्ये खास करून 2 लोकांचा जागीच मृत्यू झालेला आहे. 1 जण अजून गंभीर जखमी आहे तर आणि 3 जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नक्कीच सम्राट, या सगळ्या माहितीवरनं आलेली भीषणता एवढी मोठी आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय, एकतर या सगळ्या प्रकरणात जिलेटिन कांड्यांचा स्पष्टपणे वापर झाला आहे, घरांना तडे गेले, याचा अर्थ हे फार मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या पद्धतीनं क्रशरचा वापर करण्यात आला होता की ज्या पद्धतीनं जिलेटिन कांड्यांची साठवणूक करण्यात आली होती, एवढं मोठं सगळी घटना घडूनही ही साठवणूक होते आहे, या पद्धतीनं क्रशरचं बांधकाम जे स्थायी स्वरूपाचं असतं या सगळ्याकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष या सगळ्यास कारणीभूत ठरलं असं म्हणता येईल का? नक्कीच सम्राट, ही जी जिलेटिन कांड्या साठवल्या होत्या त्याची परवानगी घेण्यात आली नव्हती असं आपण म्हणालात, पण याकडे स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय का? होय, हा जो साठा केला होता तिथले स्थानिक आमदार जे आहेत त्यांचे बंधू आहेत शेखर गोरे, परंतु या आमदारांच्या विरोधात आता मागील निवडणुकीत उभे राहिले होते. या शेखर गोरेंचा हा प्रोजेक्ट होता. शेखर गोरेंनी या त्या परिसरात जवळपास 100 पवनचक्क्या उभारल्या होत्या. आज शेखर गोरेंनी प्रशासनावर दबाव आणून बेकायदेशीरित्या हा प्रोजेक्ट तिथे चालू केला होता आणि जिलेटिन कांड्यांचा स्फोट केलेला प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नक्कीच सम्राट, एकच महत्वाचा प्रश्न की हा स्फोट झाल्यानंतर आता प्रशासनानं, पोलिसांनी आणि जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयानं काय कारवाई केली आहे? आतापर्यंत काही कारवाई झालेली नाहीये. आता जे जखमी झालेले आहेत जखमींवर त्यांना प्राधान्य देऊन त्यांना उपचार करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव चालू आहे. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत. या घटनेची पूर्ण माहिती घेऊन दुपारपर्यंत कायदेशीर कारवाई पूर्ण होण्याची शक्यता आहे. नक्कीच धन्यवाद सम्राट या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी सम्राट गायकवाड आपल्यासोबत होते. बातमी पुन्हा एकदा, साताऱ्यातील माण मधील बोठे या गावात स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात आपण पाहतोय भीषणता समोर आलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.